अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील भागदारा भागात गावठी दारूच्या अड्ड्यावर जामनेर पोलिसांनी धाड टाका त्या ठिकाणी असलेले कच्चे रसायन पोलीस पथकाने नष्ट केले आहे। तर सुमारे 10,000 रुपये किमतीची गावठी दारूसह गोकुळ पिंटू जोगी आणि दादाराव रामदास जोगी या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे। जामनेर पोलिसांच्या या दारूमुक्तीच्या धोरणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। आज रोजी जामनेर पोलिसांच्या हद्दीमध्ये मौजा भागदारा या भागात गावठी हवाची दारू विक्री होत असल्याची गुप्ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ जामनेर पोलीस एजन्सीचे EPI श्री राजेश काळे त्यांच्यासोबत हेड कॉन्स्टेबल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, आमोदकर, तुषार पाटील असे रवाना केले। सदर पथकाने भागदारा शिवारात जाऊन दारा झुडपाच्या आरोशाने गावठी हवाची दारू गाळणारा इसम गोकुळ पिंटू जोगी व दादाराव रामदास जोगी यांच्या विरोधात दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून जवळपास 9,850 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नाश करण्यात आलेला आहे व दोन्ही आरोपीच्या विरोधात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशीच कारवाई जामनेर पोलिसांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे। मी आपल्या चॅनलमार्फत नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या हद्दीमध्ये कुठेही अवैध व्यवसायाबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, माझ्याशी संपर्क साधावा, आपला मोबाईल आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।